नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 28 ऑगस्ट 2020। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की एक आपल्या राज्यालगत मध्य प्रदेशमध्ये आपल्याला एक चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे। आणि मित्रांनो, या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे निश्चितच आपल्या राज्यातील वातावरणावर परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो, आपल्याला विदर्भामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर मित्रांनो भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। सोबत मित्रांनो, आपल्याला मराठवाड्यात पण काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे। आणि मित्रांनो, संपूर्ण कोकणामध्ये पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता की आपल्याला या चक्रीवादळाचं म्हणजे चक्राकारवाची जी स्थिती आहे, हे जवळपास आपल्याला शॅडोल म्हणजे हे आपलं जबलपूरपाशी आपल्याला एक केंद्रबिंदू याचं दिसत आहे। आणि मित्रांनो, हे चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे पुढील 24 ते 36 तासांमध्ये आपल्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज आहे। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की उद्या दिनांक 29 ऑगस्ट उद्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघावा। सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण बघू शकता की आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा जास्त वाढलेला बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, आपण अहेरी, भामरागड सोबतच कापशीचा काही भाग इथे आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबत मित्रांनो, इकडे चंद्रपूर आशेबाबाद जो काही मदतला भाग आहे, इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी अशाच पद्धतीचं पाऊसमान बघायला मिळू शकते। पण मित्रांनो, आपल्याला इकडे पांढरकवडा, चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज, ताडोबा, सोबत मित्रांनो वर्धा, यवतमाळ हा जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबत मित्रांनो, इकडे आपल्याला ताडोबा, देसाईगंज, मित्रांनो भंडारा, उमरेड, नागपूर, सोबतच कोंढाळी, वर्धा, आर्वी या बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार तेथील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। मित्रांनो, आपल्याला गोंदिया, वारसिवनी, घोटी, नागपूर, भंडारा इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला उसळदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो, वरुड, सौसार, घोटी सोबतच आर्वी मित्रांनो इथे पण आपल्याला अशाच पद्धतीचं पाऊसमान बघायला मिळू शकते। मित्रांनो, अचलपूर, अकोट, अमरावती सोबतच धारणी या भागात पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तर अकोला, वाशिम, कारंजा, यवतमाळ, पुसद मित्रांनो इकडे खामगाव, चिखली, लोणार, वाशिम, हिंगोली आणि पुसद मित्रांनो या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे आपल्याला उमरखेड, नांदेड सोबत मित्रांनो इकडे देगलूर, अहमदपूर, परळी, माजलगाव, सेलू, हिंगोली या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, उदगीर, लातूर सोबतच अहमदपूर, परळी, कैज, पेड, तुळजापूर हा जो काही भाग आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळू शकतो। सोबत मित्रांनो, इंदी, इकडे जत मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, लातूर, पेड, बारसी, तुळजापूर सोबतच कैज, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर या बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 ते 36 तासांमध्ये शक्यता आहे। तर बारामती, दौंड सोबतच अहमदनगर, जामखेड इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। मित्रांनो, आपल्याला इकडे माजलगाव, बीड, सेलू सोबतच लोणार, जालना, औरंगाबाद, पैठण इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। मित्रांनो, इकडे आपल्याला खामगाव, चिखली सोबतच सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद, पाचोरा, जळगाव हा जो काही भाग आहे इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम तर एका दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मित्रांनो, बुऱ्हाणपूर सोबतच जळगाव, सिरपूर, धुडी हा जो काही भाग आहे इथे आपल्याला थोडं पावसाचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड, नवापूर, आवा इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो, मनमाड, मालेगाव सोबतच वैजापूर, औरंगाबाद, कन्नड, पाचोरा, सिल्लोड, धुळेचा काही भाग इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, पैठण, बीड मित्रांनो हा जो काही भाग आहे इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबत मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। वाडा, पालघर, डहाणू, इगतपुरी सोबतच कल्याण, डोंबिवली, जुन्नर, मुंबई इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर इकडे खोपोली, खेड, पुणे मित्रांनो सोबतच गोरेगाव इथे पण आपल्याला अशाच पद्धतीचं पाऊसमान बघायला मिळू शकते। तर चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी, राजापूर, कोडोली, निपाणी सोबतच सावंतवाडी हा जो काही भाग आहे इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर रायबाग, सांगली सोबतच जत, विटा, वळूज,
पंढरपूर, इंदापूर आणि बारामती हा जो काही मधातला भाग आहे इथे आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो.